मुलींच्या बाबतीत अनेकदा त्या अडचणी असतात, परंतु त्यांच्या ज्या ह्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी पदवीधरांचे म्हणून जे प्रश्न आहेत त्यामध्ये ह्या मुलींच्या प्रश्नांचा विशेष विचार केला पाहिजे. आणि शुभांगीताई, तुम्ही आता पहिल्या महिला आमदार होणार या मतदारसंघात, त्यामुळे पदवीधर मुलींच्या प्रश्नाकडे तुम्ही विशेष लक्ष द्या अशी पूर्ण अपेक्षा आहे. हे सगळं होत असताना आज महाराष्ट्रामध्ये जी उद्योगाच्या बाबतीत पिछाडी होते, खर तर आपल्या हिंदुस्थानातले जे उद्योग आहेत त्यांचा विस्तार महाराष्ट्रात झाला पाहिजे. आपण कुठलाही मोठा उद्योगपती घ्या, तो कुठे राहतो? तो मुंबईत राहतो, महाराष्ट्रात राहतो. आणि त्यांची गुंतवणूक ही महाराष्ट्रात, म्हणजे हा एक एक जण उद्योग बघितला, टाटा उद्योग समूह जो एवढा मोठा आहे त्यांची सुरुवात कुठे झाली? महाराष्ट्रात. त्यांचा उगमच मुळी आपल्याकडे झालेला आहे. महिंद्र उद्योग यांचे 100% गुंतवणूक आपल्याकडे. आणि आमचे हे मुख्यमंत्री तिकडे दावोसला जाऊन जे करार केले, मी नावं वाचली त्या कंपन्यांची, सांगितलं ना इतके 80,000 कोटींचे आम्ही सामंजस्य करार केले. म्हणजे कंपन्या कुठल्या आहेत बघावं म्हणून यादी बघितली. आणि ह्या कंपन्यांबरोबर करार करण्यासाठी स्वित्झर्लंडला कशाला गेलं पाहिजे? मंत्रालयात बसून करता आले असते. त्यात कुठल्या कंपन्या? बडवे इंजिनिअरिंग ही आपली पुण्याची कंपनी, त्यांच्या बरोबरचा करार कुठे? दावोस. एक राजुरी स्टील ही कंपनी जालन्यातली आहे. राजुरी स्टील कोणी वाचलं असेल तुम्ही ना, मग त्यांच्या बरोबर करार इकडे करायला त्यांना दावोसचा. महिंद्र अँड महिंद्र ह्यांचं एक गुंतवणुकीचा करार, त्याच्यासाठी सुबोध मौर्य नावाचे अधिकारी तिकडे गेले ग्रुपचे. आणि आमचे मिंदे गटाचे नेते मुख्यमंत्री ते करार कुठे? दावोस मध्ये. 1, 2, 3, 4 आणखी एक बाळासाहेब दराडे नावाचे गृहस्थ, त्यांचं माझ्या म्हणजे आम्ही त्यावेळेला बघितलं, कारण आमच्या वेळेला ते काम पुढे सरकलं नाही, कारण प्रशासनानं त्याबद्दल त्रुटी काढल्या त्यांच्या प्रस्तावात. आणि मी काल लोकसत्तेमध्ये फोटो बघितला तर मुख्यमंत्र्यांबरोबर बाळासाहेब दराडे यांचा फोटो आणि तो करार केलेला आहे. शुभेच्छा आहेत माझ्या, चांगलं आहे. आता बाळासाहेब दराडे काय मुंबईतच पडलेले असतात, त्यांचा करार करायला तुम्हाला स्वित्झर्लंडमध्ये कशाला जावं लागतं? अशा 1, 2 नाही, सगळ्या कंपन्या आपल्या स्थानिक इथल्या असताना हे सगळं हा दिखावा आहे. आणि इथले मात्र उद्योग गुजरातमध्ये कुठे कुठे जात आहे ते मात्र थांबवण्यासाठी केंद्राशी स्पष्टपणानं ठामपणानं बोलण्याची हिंमत नाही. एकदाही कोणी सांगितलं नाही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं की आमचे उद्योग दुसऱ्या राज्यामध्ये जातात आणि केंद्र सरकार त्याला मूक संमती देते. कसं काय चालेल? मूक काय, सरळ सरळ संमती दिलेली, परंतु हे सांगण्याची हिंमत नाही, डोळे वर करून बघायची हिंमत नाही, ते सांगणार काय? पण आपली ताकद एवढी आहे की आपण शिक्षणामध्ये खूप पुढे गेलेलो. निर्णय विद्यापीठ, महाविद्यालय, अगदी ITI पासून ते सगळ्या प्रकारचे कोर्सेस हे घेऊन दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 10 लाख पदवीधर बाहेर पडतात. ह्या सगळ्यांच्या नोकऱ्यांची काय व्यवस्था, त्यांच्या उद्योगाची काय व्यवस्था? आणि जर असे उद्योग बाहेर जात राहिले तर ह्यांच्यासाठी रोजगार तयार कसे होणार? त्यासाठी स्वाभिमानानं काम करणारं सरकार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या